एवरीवन, जय हिंद। आपण एमपीएससी पीवायक्यू एनालिसिस पाहत आहे, त्यामध्ये आजचा जो क्वेश्चन आहे कंबाईन ग्रुप बी मेन्स 2022 मधील क्वेश्चन आहे। क्वेश्चन बघा काय, आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन द अंडरलाइन वर्ड इज इन द फॉलोइंग सेंटेन्स। दिलेल्या सेंटेन्स मध्ये एक वर्ड अंडरलाईन केलाय, या अंडरलाईन केलेल्या वर्डचा टाईप कोणता आहे, काइंड ऑफ नाउन म्हटलंय। आता ते एक नाउन आहे, परंतु नाउनचा कोणता टाईप आहे असं विचारलंय। आयोग अलीकडे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारते, बघा कधी एक सेंटेन्स देणार, सेंटेन्स मधील एखाद्या ऍडव्हर्बला अंडरलाईन करणार, ऍडव्हर्बचा कोणता टाईप आहे हे विचारते, कधी कधी ऍडजेक्टिव्हचा टाईप विचारते। यानंतर आता कंबाईन ग्रुप बी मेन्स 2022 जी ऑक्टोबर मध्ये झाली, 1 ऑक्टोबरला वगैरे पेपर झालेला, 1 ऑक्टोबर 2023 त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला। मग नाउनचा टाईप विचारलाय, नाउनचा ऍडव्हर्बचा जर टाईप विचारला जातोय, कधी कधी व्हर्बचे जे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत ते विचारलं जात आहे, तर आपल्या हे लक्षात यायला पाहिजे किंवा मग आपण तो अभ्यास आता करायला पाहिजे। नाउन आणि त्याचे टाईप्स, प्रोनाऊन आणि त्याचे टाईप्स, म्हणजे प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच जे आहे त्याचे टाईप्स व्यवस्थित करणं आवश्यक आहे। आता बघा, द टेबल इज मेड ऑफ वूड, मग वूड काय आहे, वूड म्हणजे लाकूड, लाकूड हे एक मटेरियल नाउन आहे, बरोबर। ऑप्शन मध्ये आपल्याकडे काय आहे, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन। मग वूड हे काय आहे, आपलं मटेरियल नाउन आहे, म्हणजे अर्थात एका वस्तूचा वगैरे तो पदार्थवाचक शब्द आहे, राईट, मराठीमध्ये त्याला तसं म्हणतात, म्हणजे ते मटेरियल नाउन आहे। आन्सर आहे आपलं मटेरियल नाउन। कॉमन नाउन काय असतं, सेम कॅरेक्टरिस्टिक्स, जर एखाद्या सगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स जर एखाद्या गोष्टीमध्ये असतील तर त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो। जसं की हॉर्स, आता हॉर्स मध्ये हॉर्स म्हटलं की तुमच्या लक्षात येऊन जातं की हॉर्स कशा प्रकारचा एक प्राणी आहे, सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही अप्लाय करता आणि हॉर्स तुमच्या समोर येतो। त्याचं पर्टिक्युलर नाव जर असेल तर ते प्रॉपर नाउन झालं असतं, परंतु हॉर्स त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र आणले तर ती एक आकृती तयार होते आणि ते जे नाव आहे हॉर्स हे कॉमन नाउन, हॉर्स कॉमन नाउन झालं। त्या हॉर्स जर एखादं नाउन असेल, एखादं प्रॉपर नाव जर त्याला दिलेलं असेल तर ते प्रॉपर नाउन होतं। आणि एखादा ग्रुप आहे कोणाचा, जसं की एक आर्मी शब्द आहे, ARMY, सैनिकांसाठी, सोल्जर्स एकत्र असतील तर त्याला आर्मी म्हणतो आपण, मग हा झाला कलेक्टिव्ह नाउन। तुमच्या लक्षात आला असेल प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन काय आहे। आणि या सेंटेन्समध्ये दिलेला जो वर्ड आहे अंडरलाईन केला, वूड, हा मटेरियल नाउन आहे। थँक्यू सो मच।